आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या म्हणजे उठ दुपारी घे सुपारीच कार्यक्रम असतो ते अचानक गुह्यातनं बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात असा कुणीतरी पठ्ठ्या सांगतो मी येतोय ये, तुमच्या शहरात तुमच्याशी बोलायला पंतप्रधानजी म्हणतात मित्रो मन की बात करूंगा मला आवडतात आमचे देवेंद्र भाऊ कारण माझ्यापेक्षा चांगलं त्यांना सुचतं ते ते ती म्हणाले की अहो मतदार नसलेली सेना त्याचा शॉर्ट फॉर्म करा तुम्ही मग काय होतो बघा हे महाप्रबोधन खर तर आम्ही लोकांच्यासाठी घेऊन आलो त्याचं कारण असं आहे मंडळी की झालं काय गोंधळ की जेव्हा कधी या देशात या राज्यात निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा सभांच्या फेऱ्या सुरू होतात आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या म्हणजे उठ दुपारी घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते ऊट दुपारी घे सुपारी करून जे त्यांचं चालू चालू होत आहे ते अचानक गुह्यातनं बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात परत पुढच्या निवडणुकीलाच येतात त्याच्यावर मी नंतर बोलेल जरा पुढे जाते आपल्याकडे चिकार मटेरियल आहे मटेरियलची कमी नाही आपल्याकडे <laughs> मग होतं काय की मग त्या असा कुणीतरी पठ्ठ्या सांगतो मी येतोय तुमच्या शहरात तुमच्याशी बोलायला मग कधी आमचे पंतप्रधानजी म्हणतात मित्र मन की बात करूंगा विचार करा कोई मन की बात सुना रहा है कोई बोल रहा है की मी येतोय तुमच्या शहरात म्हणजे प्रत्येक जण आपलंच सांगायला येतोय लोकांचं कधी ऐकायचं लोकांशी कधी बोलायचं बोललं पाहिजे ना आपल्या माणसांचे प्रश्न काय आहेत ते मांडले गेले पाहिजेत आणि तेही दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थित मांडा ना मी ह्यालाही थोडं बोलेन मी त्यालाही थोडं बोलेन मी मध्येच विचारवंत होईल मी मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईल मी मध्येच पेंटर होईल मी मध्येच अजून काहीतरी होईल आणि मी काहीतरी बोलेन आणि असं लोक समजतील की मी काहीतरी तर काय मला बोलावं असं वाटत नाही बरं का खरं तर त्याच्यावर अजिबात बोलावं असं वाटत नाही कारण मी त्याच्याबद्दल देवेंद्र भाऊ आमचे किती छान बोलतात मला आवडतात आमचे देवेंद्र भाऊ कारण माझ्यापेक्षा चांगलं त्यांना सुचतं ते ते ती म्हणाले की अहो मतदार नसलेली सेना त्याचा पॉ शॉर्ट फॉर्म करा तुम्ही मग काय होतो बघा आणि त्या मतदार नसलेल्या सेनेची जर अध्यक्षरं काढली तर मतदारमधला म काढला नसलेली मधला न काढला सेनामधला से काढला की मग काय उरतं मग म्हणाले मी कशाला काय म्हणलं मी काहीच बोलत नाही ले ले मी लय गरीब आहे मी अजिबात त्याच्यात पडत नाही पण आता ती उमेदवार नसलेली सेना प्रवास झालेला आहे पण तरीही त्यांना बोलावं वाटतं ही महाप्रबोधन यात्रा लोकांचे प्रश्न लोकांना काय वाटतं इथल्या सामान्य जनतेला काय वाटतं बघून एवढं फक्त त्यांच्या मनातलं मांडण्यासाठी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका